नमस्कार मित्रांनो, मी आज एक तुमच्यासाठी आणखीन एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, सध्या चर्चा चालू आहे की बऱ्याच ठिकाणी आपण मार्केट टॉपला असताना इन्व्हेस्टमेंटला कसा फोकस करावा, आणि इन्व्हेस्टमेंट करत असताना बरेच जण एका कन्सेप्टमुळे आम्हाला असं कन्फ्यूज वाटले याच्यामध्ये. आणि साहजिक हीच इन्व्हेस्टमेंट आपण मग काही स्टॉक्समध्ये करत असतो, काही म्युच्युअल फंडामध्ये करत असतो. आता हे म्युच्युअल फंडामध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो ना, तर असा एक कन्सेप्ट आहे की जो बऱ्याच वेळेला मी माझ्यासाठी योग्य आहे का अयोग्य आहे, आणि मी करावा का नाही करावं, हे मला संभ्रमावस्था बऱ्याच जणांची दिसली. आणि मी ठरवलं याच्यामध्ये चला की आज जरा ह्या टॉपिकवर जाऊया, थोडी डिटेल चर्चा करूया, बऱ्याच जणांचे सगळे माइंडमधले कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. आणि मित्रांनो, मी स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेला आहे SWP बाबत. सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन ह्या म्युच्युअल फंडामध्ये नक्की कोणी वापरला पाहिजे, कसा वापरला पाहिजे, ह्याचा नक्की फायदा आहे का बाबा काय, तोटा काय आहे का, हे सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये सांगतो, जेणेकरून तुम्ही पण एंड ऑफ द सेशन डिसिजन घेऊ शकता. आणि आज ना उद्या हे प्रत्येकाला गरजेचं आहे, लक्षात ठेवा, पण ते कधी करणं गरजेचं आहे हे आपण आज शिकून घेऊया, कारण हा तसा दुर्लक्षित भाग आहे पण महत्वाचा पण एवढा. नमस्कार मित्रांनो, मी आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये शिकवणार आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा. त्याचबरोबर टेलिग्राम आणि स्पेशल वेबिनारची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ग्रुप्सला जावा, जॉईन करा, जेणेकरून भविष्यातले अपडेट तुमच्यापर्यंत तात्काळ येत राहतील. आता आपण पहिल्यांदा हे सगळं करतोय SWP, तर SWP काय आहे पण आधी थोडक्यात सांगतो, कारण बऱ्याच जणांना हा SWP काय आहे हेच माहीत नसतं. तर महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, दिस इज अ सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. ज्यापर्यंत SIP असते, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जिथे आपण स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्ट करतो, इथे आपण स्टेप बाय स्टेप पैसे काढून घेत असतो. एक साधं सोपं आहे याच्यामध्ये, याला म्हणतो आपण सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. ओके, आता महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये, की ज्याच्यामध्ये लोकांना एक फिक्स्ड इन्कम महिन्याला हवा आहे अशा लोकांना, त्या लोकांसाठी एक बेटर ऑप्शन राहतं याच्यामध्ये. आणखीन महत्वाची गोष्ट जर आपण याच्यामध्ये पाहायला गेलो, तर तुम्ही याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी लावू शकता. कोणाला वाटलं मला महिन्याला पैसे आले पाहिजेत, मंथली लावू शकता, इयरली लावू शकता, बरोबर, क्वार्टरली लावू शकता, अशा पद्धतीने तुम्ही ठरवू शकता की मला कधी कधी पैसे हवेत जे मी गुंतवणार आहे त्याच्यामधून. ओके, त्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये असे की एखादी स्पेसिफिक डेट आपण निवडू शकतो, मला किती पैसे हवेत, किती फंड्स मला याच्यामध्ये सोल्ड करायचे. ओके, हे मी ठरवून दिलं, एकदा त्याला कमांड दिली की तो त्या डेटला बरोबर आपली जी काही इन्व्हेस्टमेंट झाली आहे त्याच्यामधून पैसे काढत राहील, आणि आपल्या डायरेक्ट बँक अकाउंटला डिपॉझिट करत राहणार आहे आपल्या इन्व्हेस्टमेंटमधून. मग ही इन्व्हेस्टमेंट कशी असली पाहिजे, स्टेप बाय स्टेप केलेली का लमसम केलेली, याच्याकडे थोडं येऊया आणि ॲक्च्युअल प्रॉब्लेमकडे आपण मग चर्चा करूया. आता मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे काय कॅल्क्युलेशन दाखवतो याच्यामध्ये, एक साधं सिम्पल गणित देतो. समजा तुमच्याकडे एक 5-10 लाख रुपये आहेत की जे नॉर्मली इन्व्हेस्ट करता, अमाऊंट मोठी असेल ह्याच्यापेक्षा काही प्रॉब्लेम नाही, कमी प्रॉब्लेम नाही, काय म्हणेल नाही माझ्याकडे 5 लाख तरी चालेल, पण एक अप्रॉक्स मी असं समजतो की 20 लाख रुपये आपण मार्केटमध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करतो याच्यामध्ये. आणि असा व्यक्ती आहे की त्याला माहिती आहे की आता माझ्याकडे रिटायरमेंट नंतर पैसे नसतील, पण मला थोडी थोडी अमाऊंट लागेल, आणि त्याने याला सांगितलं याच्यामध्ये सिस्टीमला की मला पर मंथ 10,000ची गरज असणार आहे, एका डेटपासून मला हे 10,000 आले पाहिजेत. आणि नॉर्मली मी एक प्लॅन केला याच्यामध्ये की मला रिटर्न किती मिळू शकतात, मी एक फंडामध्ये कुठल्या पैसे लावतोय, मग तो डेप्ट असेल, हायब्रिड असेल, बरोबर, किंवा इक्विटी असेल. नॉर्मली इक्विटी मार्केटचा विचार करायला गेलं तर 10-15% रेंजमध्ये रिटर्न येतात, अगदी आपण कमीत कमी 12 पकडू शकतो, त्याच्याही खाली पकडला काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे निफ्टीपेक्षाही कमी रिटर्न मी एक्सपेक्ट करतोय की मला 12% रिटर्न माझ्या इन्व्हेस्टमेंटवर मिळेल. तर मित्रांनो, याच्यामध्ये मी ठरवलं की पुढचे 10 वर्ष मला दर महिन्याला 10,000 रुपये मिळणं गरजेचं आहे, म्हणजे वर्षाला 1,20,000 मी माझ्या अमाऊंटमधून घेणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, टोटल इन्व्हेस्टमेंट आपली ते होणार आहे 20 लाख, विड्रॉल आपण करणारे 10 वर्षामध्ये 12 लाख रुपये, आणि हे 12 लाख काढल्यानंतरनं पण आपल्याकडे शेवटची व्हॅल्यू राहील 39,92,000 रुपये. आता हे का राहील, तर आपण ॲक्च्युलीमध्ये अमाऊंट किती निवडली आहे विड्रॉलची हे मॅटर करेल, आपण किती वर्ष काढतोय हे मॅटर करेल, आणि महत्वाची गोष्ट मार्केट तर आहेच, पण आपण ॲज इट इज त्याच्यामध्ये एक रॅन्डम नॉर्मल एक्सपेक्टेड रिटर्न पकडलेत. आता मार्केट तेजीमध्ये असेल तर नक्कीच अमाऊंट याच्याही वर जाईल, मार्केट समजा डाऊन ट्रेंडमध्ये गेलं थोडं तर थोडी अमाऊंट खालच्या दिशेने येऊ शकते, दोन्ही कंडिशन आहेत, हे पण तुम्हाला प्लस मायनस करता येतं कॅल्क्युलेटरमध्ये सगळं कळेल. एकंदर तिथे काय महत्वाची गोष्ट, तुम्ही इन्व्हेस्ट किती करताय आणि तुम्ही पर मंथ किती पर्सेंट काढून घेताय ह्याच्यावर डिपेंड आहे. कारण इथे हे जर तुम्ही 10 ऐवजी 20-30 हजार रुपये टाकलं तर काय होणार याच्यामध्ये, तर कदाचित तुमची अमाऊंट 10 वर्षापर्यंत संपून पण जाईल. म्हणजे तुम्ही ॲक्च्युली मार्केटमध्ये एक्सपेक्टेड रिटर्न किती अपेक्षित आहेत किंवा तुमचा फंड किती बनवून देतोय आणि तुम्ही किती काढताय ह्याच्यावर तुम्हाला इथे फोकस करायचा आहे.
यानंतरची महत्त्वाची गोष्ट, आता नॉर्मली तुम्हाला प्रश्न पडेल की मला याच्यामध्ये कुठे फोकस करायचं, तर लक्षात ठेवा सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन याच्यामध्ये SIP आणि लमसमपेक्षा थोडा वेगळा आहे जर तुम्ही रिस्क फॅक्टरचा विचार करायला गेलं तर. कारण याच्यामध्ये कसं असतं की तुम्ही पैसे टप्प्याटप्प्याने काढून घेत असता, एकदम पैसा काढत नाही आहे, त्यामुळे भलेही मार्केट डाऊनफॉल जरी असेल मोठा तरी तुम्हाला काढत्या वर्षी काही खूप मोठं नुकसान सहन करावं लागणार नाही, तुम्ही तुमची लागणारी अमाऊंट याच्यामधून काढून घेता. आता महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये काय की जनरल ऑल फंड्स आर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट SWP टाइम पिरियड टू मिटिगेट द रिस्क. ओके, तुम्हाला कधी लागणार आहे अमाऊंट त्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये ठरवायचं आहे की कुठला फंड लागणार आहे. कारण मॅटर काय होतं याच्यामध्ये माहिती आहे का, लोकांना डिसाईड करता येत नाही की मला पैसे कधी लागणार आहेत आणि मी कधी काढणार आहे. नॉर्मली तुम्ही फंड असा निवडायचा आहे, तुम्हाला जर क्विक पैसे म्हणजे तुम्ही आत्ता एखाद्या फंडामध्ये 5 लाख टाकताय समजा आणि तुम्हाला लगेच पुढच्या महिन्यापासून SWP लावायची आहे, तर तुम्हाला हाय रिस्क फंडामध्ये लावून काही फायदा नाही आहे. तुम्हाला हायब्रिड डेप्ट अशामध्ये जावं लागणार. तुम्ही जितके वर्ष जास्त थांबाल तेवढं तुम्हाला रिस्क घेता येणार आहे, मग तेव्हा तुम्ही ॲक्च्युली ते इक्विटी फंडामध्ये जाऊ शकता. ओके, ॲज कंडिशन तुम्हाला हे करता येतं याच्यामध्ये. साहजिकच डेप्ट फंड असेल की जो नॉर्मली कशामध्ये FD बरोबर कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये डेप्ट्समध्ये किंवा डिबेंचर्समध्ये हा पैसा लावतो. हायब्रिड फंड हा मिक्स असतो, इक्विटीमध्ये पण लावेल डेप्ट फंडामध्ये लावेल, ज्याच्यामध्ये नॉर्मल रिटर्न राहतात. याच्यानंतर असतो इक्विटी फंड जो याच्यापेक्षा जास्त रिटर्न देतो. महत्वाचं काय सिलेक्शन, म्हणजे तुम्ही SWP लावताय पण बरीच लोक कन्फ्यूज असतात की SWP कुठली लावूया. काही काही फंड हाऊसचे स्पेसिफिक स्कीम आहेत की ज्या मोस्टली SWP साठी जास्त वापर करू शकतो, पण आपण नॉर्मली कुठल्याही स्कीम मधून फिरवू शकतो असं काही खूप नसतं. इम्पॉर्टंट आहे तुम्ही आज पैसे लावून तुम्हाला कधी काढायचे किंवा तुम्ही SIP लावून कधी त्याला एक्झिट करणार आहात SWP थ्रू. ओके, आता मी अजून डिटेलमध्ये सांगतो. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय की आपल्याला प्रोज आणि कॉन्स काय असतील, SWP तुम्ही करताय तर फायदे काय आहेत, ते गोष्टी आपण आधी चर्चा करूया. तर महत्वाची गोष्ट याच्यामध्ये मला असं वाटतं की SWP तुम्हाला एक रेग्युलर इन्कम चालू राहणार आहे. म्हणजे ज्या लोकांना रिटायरमेंट नंतर खिशामध्ये पैसे नाही आहेत अशा लोकांसाठी SWP खूप चांगलं काम करते. दर महिन्याला एक ठराविक अमाऊंट तुम्ही जी ठरवाल ती मिळत राहणार याच्यामध्ये. मार्केटचं फ्लक्च्युएशन जरी असेल तरी काही फरक पडत नाही आहे. मार्केट डाऊनसाईड असेल तरी तुम्हाला काही खूप मोठा इम्पॅक्ट जाणवला नाही, कारण तुम्ही थोडी थोडी अमाऊंट काढून घेता याच्यामध्ये. ओके, महत्त्वाचं याच्यामध्ये एक डिसिप्लिन राहते की मला एवढेच महिन्याला पैसे येणार आहेत आणि मला नॉर्मली एवढंच खर्च करायचे. टॅक्स इफिशियंट राहू शकतं, म्हणजे इन्व्हेस्टमेंट केल्यापासून नॉर्मली 1 वर्षानंतर जर मी तो पैसा काढतोय ओके, तर मोस्टली मला काही एक्झिट लोड बऱ्याच ठिकाणी लागणार नाही आहे. प्लस माझी जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि त्याच्यामधून जे काय पैसे मिळत आहेत मला ते नॉर्मली LTCG काउंट होतील बरोबर, तो इथे बेनिफिट राहणार आहे. पण नुसते फायदेच बघून चालेल का, तर काय याच्यामध्ये निगेटिव्ह गोष्ट पण आहे त्याच्यामध्ये. थोडी मार्केटची रिस्क पण राहील, म्हणजे मी जर लगेच लावतोय लगेच काढा घेतो मार्केट जर डाऊन ट्रेंडला जातंय तर माझ्या मुद्दलमधूनच पैसे येणार आहेत मला याच्यामध्ये, मला काय ॲडिशनल जनरेट नाही होणार, तो माझ्यासाठी रिस्क असेल. ओके, आता आपण जो काही पैसा काढतोय तो आपल्या नॉर्मली इन्व्हेस्टमेंट मधूनच काढतोय, म्हणजे ते आपलं कॅपिटल कमी कमी होत राहणार आहे बरोबर आहे ना. तुम्ही इन्व्हेस्टमेंट काढताय जर मार्केट ट्रेंडिंग पण नाहीये तर तुम्हाला काय खूप मोठा रिटर्न नाही मिळणार याच्यामध्ये. यानंतर ना टायमिंगची खूप महत्वाची रिस्क आहे, म्हणजे तुमचा टाइम कसा झुलतोय खूप मॅटर करतं. म्हणजे तुम्ही कधी SWP लावताय, कितीच्या लेवलने लावताय, मार्केटची कंडिशन नॉर्मली काय असेल. जर तुम्ही शॉर्ट टाइम फ्रेमसाठी SWP लावत असाल तर थोडं इथे तुम्हाला टायमिंगची रिस्क महत्वाची याच्यामध्ये. आणि एक्झिट लोड, म्हणजे जर तुम्ही आत्ता पैसे लावले आणि लगेच पुढच्या महिन्यापासून चालू केली तर साहजिक आहे त्याच्यामध्ये तो काय करतोय फिफोनुसार युनिट्स काउंट करतो. जे तुम्ही पहिले युनिट टाकले तोच तो आउट करायला सुरुवात करेल, त्यामुळे मग काही कंडिशन मध्ये जे फंडामध्ये एक्झिट लोड असतो तिथे मला तो बेअर करावा लागेल ऍज पर स्कीम नुसार. ओके, तर ह्या महत्वाच्या गोष्टी बघितल्या. मग याच्यामध्ये नॉर्मल तुम्हाला प्रश्न पडेल की माझ्यासाठी बेटर काय आहे बाबा, SIP SWP का लमसम करावी. याच्यामध्ये लक्षात ठेवा की महत्वाची गोष्ट काय, तर क्लिअर फंडा लक्षात ठेवा. SWP हा नॉर्मली फंडा तुम्हाला पैसे काढून घेण्यासाठी आपण जास्त वापरतो. ही नॉर्मली माझी इन्व्हेस्टमेंट जी दर महिना रेग्युलरली करणार आहे. लमसम ही पण माझी एक इन्व्हेस्टमेंट आहे की जी मी 1 टाइम मोठ्या अमाऊंटला करतोय. महत्वाची गोष्ट काय, तुम्हाला SWP अशी प्लॅन करायची की तुमची जी काही रिक्वायरमेंट येणाऱ्या काळामध्ये ती किती पैशाची आहे, प्लस ही किती वर्षानंतर लागणार आहे, ह्याच्यानुसार माझं SWPचं गणित मोस्टली क्लिअर होतं. जितकं तुम्ही समजा भलेही तुम्ही SIP करताय, तुम्ही ठरवलं 10 वर्ष SIP करायची आणि 10 वर्षानंतर SIP थांबवायची आणि पैसे काढायचे, मग एकदम काढण्याऐवजी त्या राहिलेल्या पैशाला SWP लावून टाका. म्हणजे काय, लागलेली अमाऊंट तुमच्याकडे राहिलेली अमाऊंट मार्केटनुसार वाढत राहील. समजा तुम्ही आता मार्केटमध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट केली,
सर्वला पुढच्या 10 वर्षानंतर पैसे काढायचे आहेत, पण पुढच्या 10 वर्षानंतर मार्केट फ्लक्च्युएट असेल, SWP लावून टाका त्याला, बरोबर. म्हणजे थोडी थोडी अमाऊंट तुम्हाला लागणारी मिळत राहील आणि त्याचा बेनिफिट आपण घेऊ शकतो. म्हणजे हा SWP खूप स्मार्टली काम करू शकतो जर तुम्ही त्याला स्मार्टली वापरला तर. ओके, आता मित्रांनो याचबरोबर आपण महत्वाची गोष्ट ह्याच्यामधलं कन्क्लुजन काय निघते हे बघूया. तर महत्वाची गोष्ट, SWP कॅन बी बेस्ट वे टू जनरेट रेग्युलर इन्कम. हे रेग्युलर इन्कमचं रिझन आहे किंवा एक चांगलं सोल्युशन आहे, पण 50 ते 55 पुढच्या लोकांसाठी ज्यादा बेटर राहत आहे. कारण ज्यांच्याकडे ऑलरेडी इन्कम सोर्स नसतो त्यांच्यासाठी चांगलं आहे. ज्यांच्याकडे ऑलरेडी इन्कम सोर्स आहे त्यांनी ह्याच्या भांगडीत लगेच नका पडू. बरेच लोक येतात आमच्याकडे की सर असं करायचं, SWP लावायची, पुढच्या महिन्यापासून एक अमाऊंट मिळेल. अरे बाबा, पण तुमच्या ॲक्च्युअली फंडामधूनच तुम्ही काढून घेताय ना, त्यापेक्षा गरज नाही तर त्याला ग्रो होत राहू द्या. ओके, त्यामुळे जर तुमचं 50-55 पुढे एज आहे तर ते तुम्हाला एक चांगलं एक ॲटलिस्ट एक इन्कमला बरं पडेल. किंवा तुमच्याकडे एक मोठी अमाऊंट आली, रिटायरमेंट झाली, आता काय करायचं एवढ्या पैशाचं डोकं चालत नाही, अशा टाकाने इन्व्हेस्ट करा लमसम तुम्ही आणि एक दर महिन्याची SWP लावून टाका. टेन्शन फ्री थोडी थोडी अमाऊंट येईल. ओके, तुम्ही टेन्शन फ्री राहताल. कारण बऱ्याच वेळेला रिटायरमेंट नंतर लोक चुका करतात बऱ्याच ठिकाणी. आम्ही बघतो चुकीच ठिकाणी पैसे लावतील, काय करतील, मग ते कळत नाही आणि ॲक्च्युअली हातामध्ये काहीच राहत नाही आहे. त्यामुळे हा स्मार्ट प्लॅन तिथे तुम्ही वापरू शकता, बरोबर. आता मोस्टली जर एखादं यूथ असेल, जसं आपल्यासारखी जनरेशन याच्यामध्ये, तर त्यांनी नॉर्मल याच्यामध्ये काय करायचं, तुमच्यासाठी SWP लगेच काढण्यासाठी योग्य नाही आहे. ओके, तुम्हाला असं वाटेल आत्ता पैसे लावून लगेच काढून घेऊ, तर मी म्हणेल की तिथे तुम्ही याला सिलेक्ट नका करू. मोस्टली याच्यामध्ये तुमची गरज ही लॉंग टर्ममध्ये जर जास्त, तुम्हाला असं वाटतं की माझा पैसा चांगला ग्रोथ करायचा आहे, मला चांगला इन्कम जनरेट झाला पाहिजे, तर मोस्टली तुम्ही SWP ही पुढच्या 5-10 वर्षानंतर 15 वर्षानंतर रिटायरमेंट नंतर अशा पद्धतीने लावू शकता, जेणेकरून तुम्हाला बेनिफिट होईल. किंवा मुलांच्या शिक्षणासाठी आपण काही पैसे लावतोय, बरोबर आहे ना, 10 वर्षानंतर काही लोकांची मुलं उच्च शिक्षणासाठी बाहेर जातील, काय करतील, तर तिथे मग मंथली इन्कमची गरज असते. मग तिथे तुम्ही SWP लावून टाका त्या पैशाला, तो तुम्हाला बेनिफिटमध्ये राहील. कारण थोडी थोडी अमाऊंट येईल, तुमचे ॲक्च्युली खर्च पण निघून जातील आणि तुम्ही टेन्शन फ्रीमध्ये हे राहू शकता. त्यामुळे यूथसाठी लगेच विचार करते तर नका करू. जेवढा पैसा तुमचा राहील मार्केटमध्ये तेवढा ग्रो होत राहणार आहे. तुम्ही जर काढायचा लगेच विचार केला तर मग या कंडिशनमध्ये तुम्ही फेल होऊ शकता किंवा फसू शकता याच्यामध्ये. ओके, हीच महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये की यंग इन्व्हेस्टरने मोस्टली SIP किंवा लमसम इन्व्हेस्टमेंटला मोस्टली फोकस करा. SWP मोस्टली 10-15 एक्झा तुमचं जे काही टार्गेट आहे, मोठं टार्गेट डिसाईड करून तुम्ही SIP केली आहे, लमसम केली आहे, ते पूर्ण झाल्यानंतर त्याला वेळ SWP लावून काढून घ्या एकदम काढण्यापेक्षा. ओके, तर ही सिस्टमॅटिक फंड असतो याच्यामध्ये ज्याचा वापर करू शकतो. मग आता हे करायचं कुठं, बऱ्याच जणांना हा पण प्रश्न पडतो की आम्ही कशा पद्धतीने करू शकतो. तर सिम्पल आहे, हे काय तुम्ही कुठल्याही ॲप्लिकेशनमधून करू शकता. प्लस आम्ही याच्यामध्ये फिनशॅकमधून हे सगळं दाखवून देत असतो. बऱ्याच जणांना गायडन्स महत्वाचा असतो. कारण काय, बाजारामध्ये खूप साऱ्या स्कीम आहेत, बऱ्याच फंड हाऊसेस आहेत, पण योग्य कुठं लावलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण SWP लावू शकतो, तुमचे काय प्रॉपर कॅल्क्युलेशन बनवायचे असतील, असं तुम्हाला वाटतं की आम्हाला ह्याच्यामध्ये गरज आहे हेल्पची, आम्हालाही वाटतं असं काहीतरी वेगळं करायचं, तर नक्कीच 70-52-52-90-90 या नंबरला कॉन्टॅक्ट करा. टीम तुम्हाला गाईड करेल. आवडलं तर खूप छान आहे याच्यामध्ये. फिनशॅक ॲप्लिकेशन आहे जे तुम्ही अँड्रॉइडला जाऊन पण डाउनलोड करू शकता. खूप सारे स्कॅनर वगैरे त्याच्यामध्ये आहेत. तुम्हाला अगदी उत्तम याचा वापर करून तुमचं गोल डिसाईड करता येईल आणि तुम्ही काय केलं पाहिजे हे पण तुम्हाला याच्यामधून गाईडलाईन्स द्यायला मदत करेल. ओके मित्रांनो, तर अशा पद्धतीने आज आपण चर्चा केली SWP बाबत, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन काय आहे. तर एकंदरीत काय समजलं याच्यामध्ये तुम्हाला, की हा एक असा प्लॅन आहे की ज्याच्यामधून मी इन्व्हेस्टमेंट जी अमाऊंट करतोय ती स्टेप बाय स्टेप काढून घेऊ शकतो. मग ती भले SIP थ्रू केलेली असेल, लमसम थ्रू केलेली असेल. रिक्वायरमेंट आहे याच्यामध्ये की तुम्हाला ते पैसे कधी लागणार आहेत आणि किती महिन्याला लागणार आहेत हे लक्षात ठेवा. कधीही SWP करताय तर कधी खूप सारे पैसे काढून घेण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही मंथली समजा वर्षाला 1-12% आपण प्लॅन करतोय की नॉर्मली आपला हा फंड आपल्याला एक ॲव्हरेजली तेवढे रिटर्न देऊ शकतो, आणि तुम्ही जर 12% काढून घ्यायला लागले तर तुमची ॲक्च्युली अमाऊंट काहीच ग्रो होणार नाही आहे ना, तुम्ही मुद्दलमधलेच पैसे काढणार आहे, गोष्ट लक्षात ठेवा याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही जेवढं पण एक्सपेक्टेड त्या फंडाकडून रिटर्न ठरवताय ना, त्याच्यापेक्षा कमी तुम्हाला विड्रॉल करायचेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हे कॅल्क्युलेशन साधं सोपं वापरून तुम्ही SWP लावा आणि काही प्रॉब्लेम आला, कन्फ्युजन आला, तर आम्ही आहोतच ना याच्यामध्ये. तुम्हाला प्रॉपर गाईड केलं जाईल जेणेकरून तुम्ही पण एक प्रॉपर डिसिजन घेऊ शकता आणि सिस्टमॅटिकली आपल्या पैशाला चांगलं ग्रो करून आपण एक अर्थसाक्षर होऊन अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे पण जाऊ शकतो. आशा करतो व्हिडिओ चांगला आवडला असेल, चांगली माहिती तुम्हाला याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला. पण महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा अभिप्राय, व्हिडिओ कसा वाटला प्लीज प्रत्येकाने कमेंट करून सांगायचे. आणि जर आवडला असेल तर हक्काने लाईक करा, तुमचाच चॅनल आहे, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.